नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल बेदे आणि तुम्ही पाहता गावाकडची शेती यूट्यूब चॅनल. गावाकडची शेती यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायचं विसरू नका. थँक्यू. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघणार आहात, व्हिडिओला लाईक करायला विसरून जात आहे, आत्ताच लाईक करून घ्या. तर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे ग्लायफोसेट के 71% SG फॉर्म्युलामधलं आहे. तर हे सर्व तण नष्ट करते तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, परंतु हे जे ताकद वाढवण्यासाठी आपण एक हे करतो आहे. आता प्रत्येकाला माहिती आहे, परंतु का वापरायचं हे माहीत नाही. हा जो लिंबू आहे तो आपण पाण्याचा पीएच कमी करण्यासाठी वापरतो आहे. बऱ्याच शेतकऱ्याला माहिती असेल आणि काय नसेलही, हे लिंबू जे आहे ते पाण्याचा पीएच लेवल मेंटेन करतं. आणि युरिया जे आपण टाकतो तर कशासाठी टाकतो बाबा, तर युरिया जो आहे आपण तणनाशक तणावर जे हे करतो स्प्रे मारतो, तर ते तण हे जी युरिया आहे तो फास्टमध्ये शोषण करतात अन्न म्हणून शोषण केलं युरिया के हे मुळापर्यंत लगेच जातं, कारण हे आंतरप्रवाह असतं. त्याच्यामुळं जे तण जळण्याची जी कॅपॅसिटी आहे ती फास्टमध्ये त्याची प्रोसेस तयार करतं. त्याच्यासाठी युरिया वापरायचा आहे मित्रांनो. तर हे जे दुप्पटच ताकद करतं औषधाची, त्याच्यामुळं माहिती आहे पण बऱ्याच जणाला कशासाठी वापरायचं हे माहिती नाही. त्याच्यामुळं आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर हे स्टिकर आता पावसाळ्याचे दिवस आहे, स्वस्तात स्वस्त आहे, ह्याच्यावर एक स्पेशल मी व्हिडिओ घेऊन येणार आहे, तो पण तुम्ही बघा, येईल लवकरच. तर हे जी मात्रा जी आहे आपल्याला ग्लायफोसेट 71% हे जे वापरायचं आहे आपल्याला, तर हे 150 लिटर पाण्यामध्ये 1 किलो आपल्याला वापरायचं आहे. तर आपण 20 लिटरच्या पंपाला 130 ते 133 ग्राम घ्यायचं आहे आणि 15 लिटरच्या पंपाला 100 ग्राम घ्यायचं आहे. तर एकदम असं जबरदस्त 133 ग्राम मी मोजून घेतलेलं आहे मित्रांनो. तर पंपामध्ये मी टाकून घेतो आहे आणि युरिया आपल्याला 500 ग्राम घ्यायचा आहे. हे 400 ग्रामचं माप आहे मित्रांनो, 400 ग्राम झालेला आहे, तो पण यामध्ये टाकून घेतो आहे. आणि ते 500 ग्राम झालेला आहे. या ठिकाणी मी मोजून घेतलेलं आहे, तुम्ही अंदाजावर कमी जास्त टाकलं तरी काय हरकत नाही. आणि एक लिंबू आपल्याला पंपामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर लिंबू पण या ठिकाणी पिळून झालेला आहे. आणि हे स्टिकर जे आहे ते आपल्याला 1/2 मिली 1 लिटरसाठी म्हणजे 10 मिली 20 लिटरच्या पंपाला टाकायचं आहे आपल्याला. माझा 20 लिटरचा पंप आहे मित्रांनो. तर आता टोपण इथं आणलेलं नाही, पण अंदाजे आपण 20 मिली टाकतोय. तर या ठिकाणी 20 मिली टाकून झालेलं आहे. तर याच्यावर आपल्याला पंपामध्ये आता मी पाणी वगैरे घेणार आहे मित्रांनो. तर पुढली प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता मित्रांनो बांधाला कशा प्रकारे टाकलं आहे. तर हे टाकलं सुद्धा हे ग्लायफोसेट 71% जे आपलं आहे ते पूर्णपणे नष्ट करते मित्रांनो, आणि अतिशय छान रिझल्ट आहेत. तर मोकळ्या रानात तुम्ही बिंदासपणे मारू शकता, काय हरकत नाही, कारण मी सुद्धा या पद्धतीचा औषधाचा वापर करतो आहे.